हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही आहे चिवायची भाजी. मी आता गावावरून आले तेव्हा ही भाजी घेऊन आले होते. ननदबाईच्या मळ्यात ही भाजी खूप जास्त लागलेली होती आणि ननदबाईने तोडूनसुद्धा दिली. तर हिला आता आई आणि मी, म्हणजे माझ्या सासूबाई आणि मी, स्वच्छ करून घेत आहोत. आणि बनवण्याच्या एक अर्धा एक तास आधी हिला मी स्वच्छ धुऊन घेणार आहे. पूर्ण त्याची माती वगैरे सगळी काढून घेणार आहे. निवडून आणि धुऊन घेतल्यानंतर एक अर्धा तासाने त्याची आपण भाजी बनवायची. तुम्ही याला चिवायच्या भाजीचा झुणका म्हणू शकतात, चिवायच्या भाजीचं बेसन म्हणू शकतात, किंवा नुसते चिवायची भाजी असंही म्हणू शकतात. तर हिला मी स्वच्छ धुऊन घेत आहे आणि हिला निथरत ठेवली आहे. तर आता कढईमध्ये तेल तापलं आहे, थोडासा हिंग घातला आहे. हिंग तुम्ही म्हणजे आवडीप्रमाणे, पण हिंग घातलं तर चांगलंच आहे, कारण यात आपल्याला पुढे बेसन टाकायचं आहे जे पचनाला थोडंसं जड असतं. तर हिंगानंतर आपण थोडंसं जिरे मोहरी घालत आहोत आणि जिरे मोहरी छान तळतळू द्यायचं आहे. तेल तुम्ही ह्या भाजीमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात घातलं तर उत्तम होईल, कारण नंतर मग वरून तेल घेण्याची गरज वाटणार नाही. तर इथं जिरा मोहरी झालेला आहे. आता यात आपण घालणार आहोत लसूण. बारीक चिरलेला लसूण घालत आहेत मी यामध्ये. तर यामध्ये लसूण जास्त प्रमाणात घेऊ नका, कांदा भरपूर प्रमाणात घ्या. तर इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि हे आता कढईमध्ये घालत आहे. तर कांदा भरपूर प्रमाणात लागतो या बेसनला किंवा ह्या झुणक्याला. तर छानपैकी आता कांदा घालून घेत आहे आणि मिक्स करून घेत आहे, फ्राय करून घेत आहे छान. तर कांदासुद्धा असा लाल गुलाबी रंगावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याला सगळे बाजूने अगदी होऊ द्यायचं आहे. तर ही जी भाजी आहे याबद्दल तुम्हाला मी सांगते, कांदा होतो तोपर्यंत. तर ही जी भाजी आहे ही फक्त उन्हाळ्यामध्येच म्हणजे उपज तिची होते, उन्हाळ्यामध्येच ही उगवते आणि उन्हाळ्यामध्येच ही खाल्ली जाते. कारण ही भाजी आपल्या शरीराला गारवा देणारी भाजी आहे. कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेने आपल्याला शरीराचा आपल्या शरीराचा दाह होतो, तर ही भाजी खाल्ल्याने तो दाह कमी होतो. म्हणून ही भाजी उन्हाळ्यामध्ये तुम्ही हमखास मार्केटमधून किंवा तुमच्या घरी शेती असेल तर उत्तमच आणून तुम्ही ही बनवून अगदी खायलाच पाहिजे. तर आता कांदा माझा छान लाल गुलाबी रंग बघा झालेला आहे. त्यात आता मी घालत आहे हळद. तर हळद आणि त्यासोबत धने पावडर आणि हे सगळं छान मिक्स करून आणि 2 ते 3 मिनटं हे मसाले आपण परतून घेणार आहोत. तर मसाले छान असे परतून घ्यायचे, कुठलेही मसाले आपल्याला कच्चे ठेवायचे नाही. आणि यात फारसे मसाले टाकण्यात म्हणजे काही अर्थ नाही, मग तो जो भाजीचा जो मूळ स्वाद आहे, मूळ सुगंध आहे, तो निघून जाईल. म्हणून फक्त आपण इथं हळद आणि धने पावडर घालत आहोत आणि आता आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर. तर मी आता इथं मीठ घातलं आहे. तर मीठही तुम्ही बेताने घाला, कारण ह्यानंतर आपल्याला भाजी टाकल्यानंतर बेसनपीठसुद्धा घालायचं आहे. तर इथं छान आपण हे मसाले सगळे मिक्स करून घेऊ आणि आता ह्या स्टेपला आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात, पण त्याऐवजी लाल मिरची घालणार तर जरा छान स्वाद येईल. तर इथं स्वादानुसार मी लाल मिरची घालत आहे आणि 2 ते 3 मिनटं हे सुद्धा मी परतून घेत आहे. अगदी व्यवस्थित लाल मिरची छान असं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. तर आता हा मसाला आपला छानपैकी असा फ्राय झालेला आहे आणि यात आपण जी भाजी निथरून ठेवली आहे ती भाजी आपण घालणार आहोत. तर बघा, मला लाल मिरची थोडी कमी वाटली तर मी अजून घातली, कारण की थोडंसं झणझणीत छान वाटतो हा झुणका. तर छानपैकी असं मसाले झाले आहेत आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत ती भाजी. तर भाजी ह्या स्टेपला आपल्याला घालायची आहे छानपैकी आणि ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर भाजी छान तोडून घ्यायची असते, हिला कापायची वगैरे नसते. तर जशी आपण मेथी वगैरे थोडीशी चिरून घेतो तशी आपण हिला चिरायची नसते. तर बघा, इथं मसाला झालेला आहे सगळं काही व्यवस्थित आणि आता या स्टेपला मी भाजी घालत आहे. तर बघा, चाळणीमध्ये निथरत ठेवली होती मी भाजी, पूर्ण त्यातलं पाणी निघालं आहे आणि या स्टेपला मी इथं भाजी घालत आहे. तर भाजी घालून घ्यायची आहे आणि छान ह्या मसाल्यामध्ये तिला मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण भाजी मी यामध्ये घालत आहे. तर आता ही छानपैकी मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि मग नंतर हिला थोडंसं वाफेवरती शिजू द्यायचं आहे.
तर छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण याला थोडंसं झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे. मध्ये मध्ये तुम्ही झाकण काढून तिला हलवून चेक करू शकतात की भाजी शिजली आहे की नाही. तर इथं बघा, ह्या स्टेपला भाजी आपली छान शिजून झाली आहे. तुम्ही बघू शकतात पूर्ण अगदी मऊ झाली आहे भाजी. तर आता ह्या स्टेपला आपण टाकणार आहोत बेसन पीठ. तर तुम्हाला किती म्हणजे झुणका तुमचा ड्राय तुम्हाला पाहिजे त्यावर ह्या भाजीमध्ये किती पाणी बेसन पीठ मावेल त्या हिशोबाने तुम्ही इथं बेसन पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर हा तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकतात. तर थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपला जो झुणका आहे किंवा आपलं जे बेसन आहे ते किती ड्राय किंवा किती ओलसर आपल्याला ठेवायचं आहे. तर इथं मी सगळा तो पीठ आहे जे टाकलेलं आहे माझ्या हिशोबाने तो सगळा मिक्स करून घेत आहे आणि नंतर याला झाकण ठेवून आपण मध्ये मध्ये 1-2 वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे भाजी तर शिजून झाली आहे पण जे आपण पीठ त्यामध्ये आता घालत आहोत तेही आपल्याला वाफेवरते भाजीसोबत शिजून घ्यायचं आहे. तर छानपैकी आपण याला आता मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्याचा म्हणजे पाणी शिंपडू शकतात जर त्याला जास्त ड्राय झालं असेल तर, किंवा मग असंही चालेल. तर झाकण ठेवून 5-10 मिनटं झाल्यानंतर बघा आपला झुणका अगदी रेडी आहे. तर आता पाहूया आपण चिंचेची मस्तपैकी चटकदार आंबट गोड कढी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी एक तेजपत्ता घेतलेला आहे त्याचे 2 तुकडे केले आहेत, दालचिनीचे छोटे छोटे 2 तुकडे घेतले आहे आणि 2 काळी मिरी घेतली आहे, हिंग आहे, हळद आहे, जिरे मोहरी आहे आणि लसूण आलं आणि मिरचीचा हा खरडा केलेला आहे, ठेचा केलेला आहे. त्यासोबत चिंचेचा हा कोड केलेला आहे. तर बघा, हे चिंच भिजत घालून ठेवली होती मी आणि याचं आपण हे असं आणि त्यामध्ये पिळून असा कोड तयार करून घेतला आहे. त्यानंतर आपण जशी आपली कढी आंबट आहे त्या हिशोबाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि तसंच थिकनेसच्या हिशोबाने आपल्याला हे बेसन घ्यायचं आहे. तर चला आता कृतीकडे वळूया, पाहूया की आपली चिंचेची कढी आपल्याला कशी बनवायची आहे. तर इथं कढईमध्ये मी तेल तापायला टाकलं आहे, अगदी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, जास्त तेल घालण्याची इथे गरज नाही. तर तेल तापल्यानंतर हिंग घातलं आहे त्यामध्ये, त्यानंतर जे आपण खडे मसाले घेतले होते ते टाकायचे आहे. खडे मसाले तुमच्याकडे जर चक्रीफूल असेल किंवा मोठी वेलची असेल तर तेही तुम्ही घालू शकतात. खडे मसाले इथं तुम्ही कोणतेही वापरू शकतात, असं गरजेचं नाही की जे मी सांगितले तेच घालायचे. त्यानंतर तुम्ही इथं जिरं मोहरी आपण टाकायची आहे. तर जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपण इथं घालणार आहोत जो आपण ठेचा करून ठेवला आहे तो ठेचा घालणार आहोत. इथं आपण कच्च्या मिरचींचा वापर केला आहे म्हणून याला आपण छानपैकी तेलामध्ये थोडं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर आपला इथं खरडा छान इथं परतत आहे तोपर्यंत आपल्याला जो चिंचेचा कोड होता किंवा चिंचेचं जे पाणी होतं त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही रवीने त्याला मिक्स करू शकतात किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकतात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्स करते कारण की ते अगदी व्यवस्थित त्याच्या गुठड्या वगैरे मोडतात आणि खूप छान असं प्लेन होते. तर इथं मसाला होत आहे तर इथं मी हळद घातली आहे आणि इथं बघा मी आता मिक्सरला आहे पीठ आणि जे चिंचेचं पाणी आहे ते मी लावून घेत आहे आणि मसाला इकडे झाल्यानंतर आपल्याला ते यामध्ये आता घालायचं आहे. तर बघा मिक्सरमध्ये केल्यानंतर खूप छान असं अगदी म्हणजे प्लेन असं हे होतं, म्हणजे अगदी अजिबात गुठड्या राहत नाही आणि वेळही आपला वाचतो. तर मिक्सरमध्ये असं करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे, त्यानंतर आपल्याला भांडं वगैरे आपण घागावून टाकू शकतो आणि हिशोबाने तुम्हाला किती पाणी हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही ग्रेव्ही करू शकतो. तर थोडंसं हे जेव्हा ती उकडते किंवा गार होते नंतर तर ती घट्ट होते म्हणून थोडंसं पाणी आपल्याला जास्त प्रमाणात घालायचं आहे कारण की उकड झाल्यानंतर ती घट्ट होईल. बेसन पीठ जसं जसं म्हणजे ते शिजेल तसं तसं ते घट्ट होईल म्हणून इथं भरपूर तुम्हाला पाणी घालायचं आहे. तर इथं पाणी घातलं आहे आणि आता छान आपण याला उकड काढून घेणार आहोत. त्याआधी आता याच्यामध्ये मी घालत आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आता हा गूळ घालत आहे. तर तुम्ही टेस्ट करू शकतात किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकतात.
तर तू आंबट आणि गोडचा जो काही म्हणजे स्वाद आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात। तर बघा इथं मी घातलं आहे गूळ, मीठ हे सगळं घालून झालं आहे आणि अगदी मंद आचेवर ते झाकण थोडंसं ओपन करून आपल्याला इथं कढी छान उकड काढून घ्यायची आहे। तर बघा किती मस्त अशी उकड झालेली आहे, कढी छान उकडत आहे, रंगही खूप सुंदर आला आहे आणि बघा अशी एवढी आपल्याला त्याची थिकनेस ठेवायची आहे, खूप जरा अशी पातळच ठेवायची आहे, खूप चविष्ट लागते ही। जर तुम्हाला भातासोबत वरण खायचं कंटाळा असेल, आमटे खायचं कंटाळा असेल तर अशी कढी तुम्ही बनवू शकता। तर बघा माझं ताट अगदी रेडी आहे, मस्तपैकी झुणका आहे चिवायच्या भाजीचा, कढी आहे चिंचेची, चपाती, कांदा, यासोबत तुम्ही लोणचंही खाऊ शकता। तर असं माझं हे ताट रेडी आहे। तर असा आजचा हा मेनू तुम्हाला जर आवडला असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।